brought to you by Aqua Team. Be better, be bold, be you. भाजपने त्यांची 99 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केलेली आहे. भाजपच्या या पहिल्या यादीची 10 प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत, यातून भाजपने कुठल्या 10 गोष्टी साध्य केलेल्या आहेत हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे भाजपने या यादीमध्ये त्यांच्या सगळ्यात दिग्गज नेत्यांना स्थान दिलेलं आहे. मग ते देवेंद्र फडणवीस असो, चंद्रशेखर बावनकुळे असो, चंद्रकांत पाटील असोत, आशिष शेलार असो, राधाकृष्ण विखे पाटील असो, या सगळ्या बड्या नेत्यांना पहिल्याच यादीमध्ये मानाचं स्थान देण्यात आलंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणीसारख्या योजनांना, फ्लॅगशिप योजनेच्या विरोधामध्ये ज्या नेत्यांनी विधानं केलेली आहेत त्या टेकचंद सावरकरांचं तिकीट भाजपनं कापलेलं आहे आणि त्यांच्या जागी चंद्रशेखर बावनकुळेंना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले. 2019 त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं होतं. 3 वेळा ते आमदार म्हणून निवडून येऊनसुद्धा त्यांचं तिकीट कापण्यात आलं. मात्र त्या मतदारसंघामध्ये तेली समाज नाराज झाला. ती नाराजी दूर करण्याचा भाजपनं प्रयत्न केलेला आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिंचवडमधले भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचं तिकीट कापण्यात आले आणि त्यांच्या जागी त्यांचे धीर शंकर जगताप यांना तिकीट देण्यात आलंय. अश्विनी जगताप या शरद पवार पक्षाच्या दिशेनं जात आहेत किंवा तिकडे त्या प्रवेश करणार आहेत अशी शक्यता वर्तवली जात होती आणि त्यानंतर आता त्यांचं तिकीट कापून त्यांच्या दिराला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट या यादीमधली. अशोक चव्हाण यांच्या कन्येला भोकरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. श्रीजया चव्हाण यांना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे. अशोक चव्हाण जेव्हा भाजपमध्ये गेलेले होते तेव्हा त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आणि त्यानंतर कुठेतरी हे माहिती होतं की श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते आणि तसंच घडलेलं आहे. अशोक चव्हाण यांची कन्या यंदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरली आहे. महत्त्वाची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे काही अपक्ष उमेदवारांना भाजपनं तिकीट दिलंय. त्यातलं महत्त्वाचं नाव आहे गोंदियामधून विनोद अग्रवाल यांना आता भाजपनं उमेदवारी दिली आहे आणि तिकडे उरणमधून महेश बालदी हे जे अपक्ष उमेदवार होते त्यांना भाजपनं त्यांच्या उमेदवारी यादीमध्ये स्थान दिलेलं आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये वेगवेगळ्या निवडणुका असो किंवा पक्षातल्या शिवसेनेतल्या पक्षातल्या फुटी असो यामध्ये या अपक्षांनी भाजपला साथ दिली होती आणि त्याचंच बक्षीस त्यांना या उमेदवारीतून मिळालंय. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपनं मुंबईतल्या जवळपास 36 पैकी 14 सिटिंग MLA जे विद्यमान आमदार होते त्यांचं नाव या यादीमध्ये जाहीर केलेलं आहे. मात्र या पहिल्या यादीमध्ये 3 जणांचं नाव नाही आहे. 17 जागा भाजपनं गेल्यावेळी 36 पैकी निवडून आलेल्या होत्या त्यापैकी 14 जणांना संधी पुन्हा दिली आहे. 3 जणांना अजूनही पहिल्या यादीमध्ये स्थान मिळालेलं नाही आहे. हे 3 जणं कोण आहेत तर पराग शाह जे घाटकोपर पूर्वचे आमदार आहेत, भारती लवेकर जे वर्सोव्याचे आमदार आहेत आणि सुनील राणे जे बोरिवलीचे आमदार आहेत. मुंबईतल्या या 3 आमदारांचं काय होणार हा प्रश्न आता अनुत्तरित आहे. त्यांची धाकधूक नक्कीच वाढली असणार आहे. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे राम सातपुतेंबाबतचा. त्यांची उमेदवारी काही सोलापूरमधून जाहीर झालेली नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रातली ही एकमेव उमेदवारी आहे जी जाहीर झालेली नाही आहे. राम सातपुतेंचा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला होता. राम सातपुतेंच्या या पराभवानंतर आता विधानसभेला त्यांना संधी मिळणार की नाही असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झालेला आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपनं त्यांच्या या लिस्टमध्ये 99 पैकी जे 80 विद्यमान आमदार आहेत त्यांना संधी दिलेली आहे आणि त्यामध्ये 5 जागा अशा आहेत की जिथे बऱ्यापैकी रिप्लेसमेंट झालेली आहे. त्यातली महत्त्वाची जागा म्हणजे कामठी जिथे बावनकुळेंना तिकीट मिळालेलं आहे, फुलंब्री जिथे हरिभाऊ बागडे हे विद्यमान आमदार होते ते राज्यपाल झाले त्यांच्या जागी अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी मिळालेली आहे, श्रीगोंदामध्ये बबनराव पाचपुते यांना रिप्लेसमेंट करण्यात आली आहे त्यांच्या पत्नीच्या द्वारे प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी मिळालेली आहे, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांच्या जागी त्यांचे धीर शंकर जगताप यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि कल्याणमध्ये गणपत गायकवाड यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे 5 ठिकाणी भाजपनं विद्यमान आमदारांचं तिकीट कापले आणि त्यांच्या जागी वेगळ्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपनं जे अल्पसंख्याक चेहरे आहेत त्यापैकी कुणालाही संधी दिलेली नाही आहे आणि OBC
उमेदवारांना जास्तीत जास्त संधी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही मराठा उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे आणि दोनच ब्राह्मण चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे. त्यातला एक चेहरा आहे देवेंद्र फडणवीस आणि दुसरा चेहरा आहे तो म्हणजे गाडगीळ यांचा. त्यामुळे हे दोन जागा वगळता बाकी ठिकाणी भाजपने खास करून अल्पसंख्याक चेहऱ्यांना संधी दिलेली नाही आहे. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य भाजपच्या या यादीचं म्हणावं लागेल. ओबीसी चेहऱ्यांना मात्र जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न भाजपच्या या यादीद्वारे करण्यात आलेला आहे. तर या 10 महत्त्वाच्या गोष्टी आहेत भाजपच्या या यादीच्या. अशाच माहितीसाठी मुंबई तकचे व्हिडिओ बघत राहा, मुंबई तकचे लाईव्ह बघत राहा. धन्यवाद.